नमस्कार मित्रांनो, मी सिद्धेश आगरे, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे कोकण सफारी आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, महाराष्ट्रातील कोकण म्हणजे सौंदर्य प्रधान भाग। सगळीकडे निसर्गाने आपली हिरवीगार चादर बिंदास्त पसरलेल्या आणि तेवढाच भाग अथांग शांत अशा समुद्राने व्यापलेला आहे। काजू, फणस, आंबा, सुपारीसाठी कोकण प्रसिद्ध आहे। कोकणामधील अनेक ठिकाण पाहण्यासारखे आहे। कोकण महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक राज्यातील पसरलेला 720 किलोमीटर लांबीचा पश्चिम किनारपट्टी आहे। या किनारपट्टीवर महाराष्ट्रातील अनेक सुंदर किनारे, स्वच्छ रेती आणि निळ्या रंगाचे पाणी आहे। मग कोकणात जाण्याचा प्लॅन करताय ना? प्लॅन करत असाल तर मग या, वाट कसली बघताय? तर मित्रांनो, कोकणातील किनारे असे म्हटले की आपल्याला आठवतात ते म्हणजे गणपतीपुळे, अलिबाग किनारा, तारकर्ली किनारा, असे असंख्य किनारे आपल्याला आवडतात। तर आपण पहिला किनारा पाहणार आहोत तो म्हणजे गणपतीपुळे। कोकणातील गणपतीपुळे हे ठिकाण खूप निसर्गरम्य आहे। रोजच्या धगधगीच्या आयुष्यातून थकलेले असाल तर थेट गणपतीपुळे गाठा। महासागराच्या खोलीत आपले दुःख विसरून मस्त समुद्र अनुभवा, सोबतच गणपतीपुळ्याच्या गणपतीचे दर्शन घ्या। रत्नागिरी पासून 46 मील अंतरावर असलेले हे ठिकाण प्रेक्षकांचं आकर्षणाचं ठिकाण ठरलं आहे। प्राचीन गणपतीचं किनाऱ्यावरचं मंदिर समुद्राची शोभा वाढवतं। तर मित्रांनो, आता आपण दुसरा किनारा पाहणार आहोत तो म्हणजे अलिबाग किनारा। रत्नागिरी पासून 7 तास अंतरावर अलिबाग हा समुद्र किनारा आहे। या किनाऱ्यावर सूर्यास्त पाहण्यासाठी अनेक पर्यटक या ठिकाणी भेट देतात। सगळ्या कोकणात या किनाऱ्यावरील सूर्यास्त प्रसिद्ध आहे। या किनाऱ्याचं सौंदर्य प्रेमासाठी खूप चांगलं आहे असं म्हटलं जातं। मग विचार काय करताय? जा आणि मजा लुटा। मित्रांनो, तिसऱ्या किनाऱ्याबद्दल सांगायला जावे तर तो म्हणजे तारकर्लीचा किनारा। निसर्ग प्रेमींसाठी सगळ्यात चांगलं ठिकाण, नेचर फोटोग्राफीसाठी उत्तम किनारा। रत्नागिरी पासून 3 तास अंतरावर हा समुद्र किनारा आहे। कर्ली नदीजवळ वसलेला हा सुंदर किनारा निळा शार असा समुद्र पर्यटकांना आकर्षक करतो। मित्र किंवा कुटुंबांसाठी सर्वात पसंतीचा हा किनारा आहे। या किनाऱ्यावरची बनाना राईड खूप प्रसिद्ध आहे, तसेच अनेक राईड या किनाऱ्यावर आहेत। मग समुद्राची मजा लुटायला तयार व्हा। तर मित्रांनो, चौथ्या किनाऱ्याबद्दल सांगायला जावं तर तो म्हणजे श्रीवर्धन किनारा। हा एक छान आणि स्वच्छ किनारा आहे। या किनाऱ्यावर प्रदूषणरहित हवा आणि सुंदर निळा समुद्र असं वातावरण आहे। पुण्यापासून जवळ असलेलं व एकमेकांपासून अंदाजे 15 किमी अंतरावर 3 उत्तम किनारे आहेत, श्रीवर्धन, हरिहरेश्वर, देवे आगार। हा किनारा महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय किनाऱ्यांपैकी एक आहे। श्रीवर्धन किनाऱ्यावर महाराष्ट्राच्या सर्व भागामधून सहजपणे जाता येते। आणि आता मित्रांनो, आपण पाहणार आहोत तो पाचवा किनारा, तो म्हणजे मांडवी किनारा। मांडवी किनारा हा एक अत्यंत सुंदर आणि सर्वाधिक गर्दी होणारा रत्नागिरीतील किनारा आहे। मांडवी किनाऱ्यावर चमकदार काळी वाळू आहे, म्हणून या किनाऱ्याला काळा समुद्र असे म्हणतात। मी आता पाहणार आहोत तो म्हणजे देवगड किनारा। हापूस आंब्यासाठी जगभरात प्रसिद्ध झालेले देवगड अत्यंत देखणे आहे। समुद्राच्या काठाला देवगड किल्ल्याचे अवशेष अजूनही मनमोहक आहेत। समुद्र किनाऱ्याला उंच पवनचक्क्या उभारल्या आहेत। 3 बाजूने डोंगर आणि 1 बाजूला समुद्र असा देवगडचा समुद्र किनारा अत्यंत सुंदर आहे। देवगड बंदरामध्ये मासेमारीच्या असंख्य बोटी नांगरलेल्या असतात। पूर्वी देवगड हे किनारपट्टीवरचे गजबजलेले बंदर होते। हे नैसर्गिक बंदर असल्याने अनेक मोठमोठ्या बोटी थेट किनाऱ्यापर्यंत येऊन लागतात। तर मग कधी येत आहे देवगडला भेट द्यायला? आणि आता आपण पाहणार आहोत तो म्हणजे सातवा आणि शेवटचा किनारा, वेंगुर्ला किनारा। वेंगुर्ला हे बंदर म्हणून काही वर्षांपूर्वी खूप प्रसिद्ध होते। मुंबई गोवा समुद्र महामार्गावरील वेंगुर्ला हे मोठे बंदर होते। संध्याकाळी या ठिकाणाहून सूर्यास्ताचे दर्शन करण्यासाठी बरीच गर्दी असते, तसेच सकाळचा सूर्योदय देखील तेथून चांगला दिसतो। समुद्राच्या काठाकाठाने माराच्या आणि पोकळीच्या भागातून चढउताराचा आणि वळणांचा हा अत्यंत देखणा रस्ता असून, केवळ त्या रस्त्याने गमतगमत प्रवास करणे हाच एक मोठा आनंद आहे। हा प्रवास कधीच संपू नये असं वाटतं। तर मित्रांनो, जसे मी तुम्हाला सांगितले तसे कोकणात असंख्य किनारे आहेत। त्यामध्ये मी आपल्याला काही मोजके सुप्रसिद्ध किनाऱ्यांबद्दल आपल्याला माहिती सांगितली। जर तुम्ही कधी कोकणात आलात तर नक्की या किनाऱ्यांना भेट द्या। तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। यापुढे मी असेच कोकणातील लोकसंस्कृती, जीवनपद्धती आणि ऐतिहासिक वास्तू, निसर्ग सौंदर्य अशा नवनवीन विषयावर व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे। तर आमच्या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वाजवायला विसरू नका। जय हिंद,
जय महाराष्ट्र, जय शिवराय।